शासनापर्यंत पोहोचावं या तालुक्याच्या ज्या व्यथा आहे या शासनापर्यंत पोहोचून त्याच्यावर कार्यवाही व्हावी याकरिता हे आजचं निवेदन सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाच्या माध्यमातून सादर करत आहोत हे चांदवड तालुक्याचा सकल मराठा समाजाच्या व्यथा काय गेल्या अनेक वर्षापासून कायदेशीर शांततेची भूमिका घेऊन आणि शांततेच्या माध्यमातून मार्ग काढत हा लढा देत देत मराठा आरक्षण मिळावं या भूमिकेतनं शांततेची भूमिका ठेवून जो न्याय मागण्यासाठी एकदम शांततेने कायमस्वरूपी शांततामय वातावरण राहील याचा विचार करून वेळोवेळी या शासनावर विश्वास ठेवून आणि जो मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीतला मुद्दा विश्वास विश्वासार्हतेनं मिळवण्यासाठी जे विश्वास विश्वासार्हतेचे गोरगरीब जनतेचे लेकरं विसंबून होते त्यांच्यावर आज ह्या निकालाच्या माध्यमातून फार मोठा अन्याय झालेला आहे पण हा सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल हा अन्यायकारक आहे असं म्हणण्याऐवजी इथं हे महाराष्ट्र शासन अपेशी आहे या निर्णयावरती या महाराष्ट्र शासनाने किंवा केंद्र शासनाने जो मराठा आरक्षणाचा विचार करायला पाहिजे होता हा जर परिपूर्ण विचार केला असता तर कोर्टात जाण्याची वेळ आली नसती की कोर्टात जाण्याची वेळ ही फक्त या शासनाला दोषी धरून शासनाच याला दोषी आहे आणि शासनामुळं आलेले आहे आणि हा निकाल जरी समजा मराठी आरक्षणाच्या विरोधात पारित झाला असेल तरी पण या शासनाला पुन्हा एक ठराविक अवधी देऊन एक पंधरा दिवसाचा महिन्याचा अवधी देऊन आम्ही अजूनही शांततामय वातावरण ह्या चांदवड तालुक्याच्या मराठा समाजाच्या संपूर्ण जनतेने शांततेचा भंग न करता किंवा हे कोविड प्रादुर्भावाताचा हे वातावरणाचा विचार ठेवून आणि शांततेच्याच विचाराने यांच्याकडून हे आज रोजी निवेदन दाखल करून आणि या निकालाच्या बाबतीत शासन स्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा या निर्णयाच्या भूमिकेतनं शासनापर्यंत ह्या व्यक्ता पोचाव्यात याकरिता चांदवड तालुक्याचे जे प्रशासनाधिकारी आहेत यांच्या माध्यमातून निवेदन सादर करून आणि मराठा आरक्षणाचा पुन्हा या निकालावर फेरविचार करून योग्य तो न्याय द्यावा एवढीच ही चांदोड तालुक्याच्या संपूर्ण मराठा समाजाच्या वतीने विनंती करतो धन्यवाद